सीट आईची ही आहे, खाली लोवर आहे आणि एक सीट म्हणजे आयडियली कपलसाठी बेस्ट आहे. स्लीपर क्लास रेट आहे 305, एसी 3 AC इकॉनॉमी. 15-16 वर्ष दरवर्षी येते ना चुकता. ड्रायव्हर येणार आहे आपल्याला, गाडी बुक केली आहे आपण ती 2 दिवसासाठी. तुळजापूर ऑन द वे असताना आपल्याला काही मध्ये अजून काही ठिकाण वगैरे आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. आपण वर आलेलो आहोत. अरे देवा, त्याबद्दल फर्स्ट टाइम इन सोलापूर. क्विडच्या आधी आपल्याकडे इकोस होती. तीर्थक्षेत्र जितके आहेत ना, सगळ्या तीर्थक्षेत्र मी फिरवतो. जवळ जवळ 67,000 लोकांचा कॉन्टॅक्ट नंबर आहेत. ओहो, अरे बाप, पेपा पिक सूर्य पेपा पिक आहे सर. हे बघा, तर हे रेसिडेन्सी असं काय दिसतंय बघा. हे बघा, आपली रूम आहे एक बेड. तर पूर्ण ह्या 2 दिवसाचे आपण कारसाठी पे केले. नमस्कार, म्हणले तुमचं आपलं युट्यूब नटराव वगैरे आपण मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 16 नोव्हेंबर, रात्रीचे ऑलमोस्ट 10 वाजलेत आणि आपण निघालो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर. कारण की आपण चाललो आहे स्वामींच्या दर्शनाला, श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाला, ते पण अक्कलकोटला. आणि हे असणार आहे माझं बायकोचं आणि स्प्रुवाचं फर्स्ट टाईम. आणि माझ्याबरोबर आहे अजून माझी आई, माझी ताई आणि माझा भाचा. आणि माझी आई, ताई आणि भाच्यानी 2-3 तिकडे केलेला आहे ट्रिप, पण आपला हा असणार आहे फर्स्ट टाईम ट्रिप. तर तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये सर्व डिटेल मी देणार आहे, कुठे आपण स्टे करणार आहे, आपण काय काय फिरणार आहेत, हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर वेळ न वाया घालवता लगेच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, सर्व करून टाका. बाकीचे डिटेल तुम्हाला डायरेक्ट मी स्टेशनवर पोहोचल्यावर सांगेन तुम्हाला, कारण आता ॲक्च्युली आपल्याला होत आहे लेट त्यासाठी. तर इकडे आता आपण स्टेशनवर पोहोचलो आहोत. गर्दी काय भयानक बघा, कारण सुट्टी आहे दिवाळींच्या ना, सर्व लोक बाहेरगावी चालले आहेत फिरायला. आणि आपली आहे 16 12-13 पुढे, आपल्या पुढे आहे 16. तर आपली ट्रेन लागलेली आहे आणि आपण पोहोचलो आहे प्लॅटफॉर्मवर 16. हे बघा, ही बघा आपली आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस. हे बघा, आणि आता सध्या C5 चालू आहे, सॉरी S5 चालू आहे, आणि आपला B2 आहे, म्हणजे एक खूपच पुढे आपलं. बाकीची मंडळी पोचली, आपलं थोडं काम होतं, थोडं आपण जरा 5-10 मिनटं लेट झालेलं आहे. बाकी ह्या गाडीचं डिटेल तुम्हाला मी आतमध्ये बसल्यावर सांगतो. 12115 गाडी नंबर. ही बघा माझी बायको इकडे आलेली आहे, रागवलेली आहे. आय डोंट नो वाटलं बोललो तुम्ही की मी आता निघालो CST मधून. म्हणून तर आपला हा डोर आहे, इकडून आपण आतमध्ये आलो की लगेच आपलंच आहे. दाखव तुम्हाला, हे बघा ओपन केलं. एक सीट आईची ही आहे, खाली लोवर आहे आणि एक सीट अशी आपली वरती आहे. हे बघा, आपली लोवर एक पण नाही, आपली मिडल आहे आणि अपर आहे. चला, ह्याला पण गादी वगैरे सर्व आहे, गादी, उषा, चादर आणि ब्लँकेट वगैरे सर्व आहे. सही आहे, सही आहे. तर आपली आहे 61 66 67 आहे ना, मग 65 आपली नाही, 66 67. सोलापूर पर्स वगैरे व्यवस्थित ठेवा झोपता ना. हो हो, आतमध्ये उषापाशी ठेवू नका. थँक्यू. आणि 69 आणि 70 आता जस्ट RPF वाले येऊन गेले, त्यांनी आपलं सांगितलं पर्स वगैरे आपल्या गोष्टी वगैरे बरोबर ठेवा. ही लास्ट स्टॉप आपली सोलापूरच आहे, काय टेन्शन नाही. चलो गुड, आणि पोहा एन्जॉय करते, सोम एन्जॉय करते या. तर तुम्हाला मी दाखवतो बाहेरून, आपण जेव्हा 3 AC मध्ये आतमध्ये येतो ना, तर सरळच इकडे बेसिन आहे, पाणी आहे की नाही माहिती नाही. हा पाणी पण मस्त आहे, आरसा खूप छान आहे. तुम्हाला वॉशरूम दाखवतो, हे वॉशरूम आहे, हे वॉशरूम आहे, हे इंडियन आहे आणि हे वेस्टर्न आहे, हे वेस्टर्न आहे. वॉशरूम ठीकठाक आहे. आणि ह्या साईडला आय थिंक, हां इकडे दुसरा डब्बा सुरू होतो या साईडला. हे बघा, हां इकडे दुसरा डब्बा सुरू होतो, इकडे फर्स्ट क्लास आहे. तर फर्स्ट क्लास हे बघा असं असतं, 4 लोकांचं केबिन असतं, छानपैकी कडक आहे फर्स्ट क्लास. फक्त 4 लोक असतात हे बघा इकडं फर्स्ट क्लासमध्ये. आणि हा फर्स्ट क्लासचा कुपे आहे, तो केबिन होता, हा कुपे आहे. हा बघा, कुपेमध्ये फक्त 2 असतात, म्हणजे आयडियली कपलसाठी बेस्ट आहे. आपली ट्रेन झाली आहे स्टार्ट बरोबर 10:41, 1 मिनटं 40-41 परफेक्ट टाईम होटलेली आहे. यो मस्त बसलेल्या सर्व, सध्या खाली कोण नाही, आय थिंक दादरला वगैरे बसतील. पाहूया पुढे आता. तर तुम्हाला मी सांगतो आता या ट्रेनचं डिटेल. तर ही ट्रेन आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि ही काहीतरी 10:40 रात्रीची सुटते, ती काहीतरी 5:45 नेक्स्ट डे पोचते.
कुठे सोलापूर, आणि लास्ट स्टॉप पण सोलापूरच आहे. स्लीपर क्लास रेट आहेत 305, एसी 3 AC इकॉनॉमिक्स रेट आहे 730, 3 AC टायर्स आहे 790, टू टायर एसीचं आहे 1100 1100, आणि फर्स्ट क्लास एसीचं आहे 1840. आता फर्स्ट क्लास एसीमध्ये कुपी आणि केबिन असतं, तर आय डोंट नो त्या दोघांचे रेट सेम आहे की नाही माहिती नाही मला. तर आपलं आहे 3 टायर AC जे आहे 790. आणि वंदे भारतसुद्धा सुटते, ती काय ती संध्याकाळी 4 सुटते, ती 10:30 पोचते, सॉरी 11:30 पोचते सोलापूरला. एसी चेअरचा रेट आहे 1300 रुपये, आणि एक्झिक्युटिव्ह चेअरचा रेट आहे 2365. ॲक्च्युली वंदे भारतचा एक प्रॉब्लेम होतो की आपण जर वंदे भारत पकडली ना तर आपण ऑलमोस्ट रात्री पोचतो सोलापूरला, आणि मग परत स्टे करा, रात्री धावाधाव करा, मग एक स्टे आपला वाढतो फालतूमध्ये. त्यापेक्षा ही ट्रेन बेस्ट आहे सिद्धेश्वर. आपण सकाळी पोचतो, सकाळी आपला एक स्टे आपला बुक केलेला आहे आपण हॉटेल पण तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये सांगेन पुढे ते कुठचं हॉटेल आहे ते. आणि तिकडे पोचल्यावर आपण बाकीचं पूर्ण फिरणार आहे. एक आपण हां आता काय काय फिरणार आहे ना ते माझी ताई सांगेल, कारण तिने हे सर्व प्लॅन केले आणि कमीत कमी दोन तीनदा गेलेली आहे अक्कलकोटला त्यासाठी. तर इकडे माझी ताई बसले जिने हे सर्व बुक केलेलं आहे, आयटनी सर्व तिनेच केलेलं आहे, ट्रेनचं, गाडीचं, हॉटेलचं तिनेच केलेलं आहे. तर ऍक्च्युली मी चुकून बोललो की 2-3 वर्ष, पण तू सांगत किती वर्ष येते गेली आता? जवळजवळ 15-16 वर्ष दरवर्षी येते ना चुकता. यावर्षी 2 वेळा झालं, जानेवारीमध्ये आई बरोबर आलेली, आता परत आम्ही तिघं परत आता या वेळेस सेकंड टाइम होतं. ऍक्च्युली ताई, आई आणि सोहम या ठिकाणी खूप वेळा केलेलं आहे. बाबू, अमू आणि मी पहिल्यांदा चाललंय. ते खूप मोठी चांगली, आमच्याकडे खूप चांगली गोष्ट ऍक्च्युली. तर आपलं कसं आहे, उद्या आपण पाऊनसरला पोहोचू. आपल्याला गाडी बुक केली आहे आपण ती 2 दिवसासाठी, आणि मग तो ड्रायव्हर मग सकाळी तिथे येणार आहे 7 वाजता, आणि तो तिथून आपल्याला अक्कलकोटला घेऊन जाणार आहे. आणि तिकडे एक हॉटेल आपण बुक केलेलं आहे साळुंके म्हणून. तर आपण तिथे मग तयार होऊन जितकं लवकर होईल तितकं आपण लवकर तयार होऊन पहिलं आपण गाणगापूर करूया, कारण गाणगापूरला नंतर मग उशीर होतो, खूप गर्दी पण वाढत जाते. आणि सोलापूर अक्कलकोट पासून गाणगापूरला जायला साधारण 2 तास लागतात. हा, परत मग आपण जरी आपण 9 वाजता निघालो तरी आपल्याला पोहोचायला 11 वाजतायत, आणि 11 वाजून परत दर्शनाला वगैरे करतात. सुट्टीचा सीझन असल्यामुळे मग गर्दी असणार, आणि आपण अक्कलकोटला स्टे करतोय म्हटल्यावर आपण मग दिवसभरात अक्कलकोटला आपण मठामध्ये आपण किती वाजता पण जाऊ शकतो असं करायचं आहे. तर मग आपण तो उद्याचा दिवस आपण गाणगापूर आणि अक्कलकोटच करणार आहोत, आणि मग तो ड्रायव्हर आपल्याला अक्कलकोट मग जितकी ठिकाणं होतील पॉसिबल तितकी तो दाखवणार आहे. आणि मग सेकंड डे म्हणजे परवा शनिवारी मला सकाळी 5 ती काकडआरती मला अटेंड करायची आहे. म्हणजे माझ्याबरोबर कोणी येणार असेल तर येऊन देत, अदरवाईज मी एकटी जाणार आहे. तर ड्रायव्हर येणार आहे मला न्यायला आपल्यालाच पाठी गेला. आणि त्याच्यानंतर उद्या मग परवा तुळजापूर करायचं आपल्याला. ओके, म्हणजे आणि नंतर मग तो आपल्याला सोलापूरला नेऊन सिद्धेश्वर वगैरे जे मंदिर वगैरे आहे किंवा काही खरेदी करायची वगैरे आहे ते सर्व दाखवणार आहे. तुळजापूर ऑन द वे असताना आपल्याला काही मध्ये अजून काही ठिकाणं वगैरे आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे ती पण तो दाखवणार आहे असं. आणि हा तिकडे एक मध्ये एक आहे कोल्हापूरच्या मध्ये एक देऊळ बांधलेलं आहे, एका मिल मध्ये बांधलेलं आहे. म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे ते, पण तुम्ही पण एकदा पुन्हा बघून घ्या. हा तुम्ही बघून घ्या, मी पाहिलेलं आहे ते. आणि मग नंतर मग परवा आपली रात्री परत तशी 10:30-11 चेकआउट करणार आपण दुपारी तुळजापूर आल्यावर. आपण चेकआउट करायचं सिद्धेश्वर मंदिर, कारण आपल्याला पंढरपूर वगैरे करायचं नाहीये, त्यामुळे आपण एवढं लवकर चेकआउट करून काय नाही, फक्त स्पेशल पंढरपूर करू आपण. आणि मग आपण याच ट्रेनिंग परत यायचं, म्हणजे सिद्धेश्वर सोलापूर टू मुंबई. आणि ती ट्रेन आपण घ्यायची असणार आहे रात्रीची, ती पण अशी सेम टाइम आहे 7:30 तर हे सर्व आपलं आयटनरी असणार आहे. पण ऑफकोर्स सर्व तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नाही, एक मग तुम्हाला एक एक करत मी दाखवीन. कमीत कमी 4 ते 5 ब्लॉग आपले याचे बनतीलच. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडंफार ट्रेनची जर्नी, 7 आपण झोपणार सर्व, उठणार 5-6 वाजता, मग तुम्हाला काळोख होत असतो. 7 पोहोचल्यावर आपण टॅक्सी बुक केलेली आहे, म्हणजे ड्रायव्हर बुक केलेला आहे, गाडी कुठची माहिती नाही. तर ते आपण मी कुठची आता आपली कुठची गाडी असणार आहे, किती चार्जेस असणार आहे, पूर्ण फिरायचे वगैरे सर तुम्हाला सांगेनच. प्लस त्या ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट नंबर देईन मी. आणि ह्या ब्लॉगमध्ये प्लस हॉटेल आपण कुठचं बुक केलं आहे, हॉटेल कसं असणार आहे, रेट कशी असतात सर तुम्हाला ह्या ब्लॉग पाहायला मिळणार आहे. किती म्हणजे गाणगापूर म्हणा, मग त्याच्यानंतर सिद्धेश्वर टेम्पल म्हणा, मग तुळजाप्रमाणे सर तुम्हाला पुढे असे काही पाहायला मिळेल. चला आता सध्या तरी आता दादर येईल, कोण बसलं नाही गाडीमध्ये आपल्या, आपण वर बसून घेऊ आणि निवांत झोपून जाऊ. काय काळोखात बाहेर दाखवून काय फायदा नाही आहे. सकाळी जेव्हा उठू तेव्हा थोडंफार दाखवीन, कदाचित मी कधीच बसेन आईच्या बाजूला, बाहेरचं सूट दाखवून तुम्हाला.
चलो वर्ष सॉरी परत करेक्शन आहे 15-16 नाही 20 वर्ष ते बोलून घेतात. हां येस 20 वर्ष बोलून घेतात आणि आम्हाला आज 2023 मध्ये बोलवलंय. चला हा मो ऑल ओके बाबू चला आई चला चला बाय बाय आणि हिला पडलं झोपालेले चलो बाय बाय. इकडे झोपायची सोय केली जात आहे. हे लावलेलं आहे हे लावलेलं आहे मस्त नरम आहे ॲक्च्युली छानपैकी. मी वर झोपणार आहे अमू वर झोपणार आहे ताईकडे सोमीकडे. चला फायनली आपण वर आलेलो आहोत. अरे देवा सामान विमान आहे की डोक्याला शॉर्ट आहे बरोबर सेट होऊन भेटतो. आपण आता कसं बसा वरती आलेलो आहोत आणि थोडंसं म्हणजे बसायला अनकम्फर्टेबल आहे कारण आपलं डोकं टेकचं वापरलेलं आहे पण झोपायला एक नंबर असेल. आणि इकडे तुम्ही पाहाल तर सोम मस्त मी खाली झोपलेलं आहे. तिसरा म्हणून अमू झोपलेली आणि बाजूला पुरा झोपणार आहे. आणि काय म्हणतात त्याला आई ताई तिकडे आहे आणि ताई इकडे आहे सॉरी आई तिकडे आहे आणि ताई इकडे या साईडला नाही. काय म्हणजे खाली काय टाईमपास करतात. चला वरती सर्वात बेस्ट सांगू सर्वात बेस्ट ही आहे. इथं बसलो तरी ना वरती लागत नाही डोक्याला ही आहे. त्याचं स्पेसिंग खूप छान आहे पण ठीक आहे. आपण आता मस्त आहा निवांत पडणार आहे. क्या बात आहे एक नंबर सही आहे. आता मी जे झोपलो ना इकडे झोपायला खरोखर खूप कम्फर्टेबल आहे. बसायला बिलकुल नाही पण आपल्याला काय झोपायचं आहे मस्तपैकी ताणून. आणि सकाळी आपण ऑलमोस्ट 5-6 वाजता उठू वॉट एवर जेव्हा जागेल तेव्हा आणि 7 वाजता ही ट्रेन आपली पोहोचेल. आणि चार्जिंग पॉईंट इकडे खाली आहे. इकडे चार्जिंग पॉईंट खाली आहेत. मी 2 चार्जिंग पॉईंट आहेत एक वरच्याला आहे खालच्याला आणि खालच्याला इकडे खाली चार्जिंग पॉईंट आहे. आणि इकडे काय टाईमपास होईल कोणा स्टॉक हे बघा. मी असं सांगेन जर तुम्ही आज सोलापूरला ना तर ही ट्रेन सर्वात बेस्ट आहे. एसी वगैरे खूप छान आहे कम्फर्टेबल आहे क्लीन आहे एक नंबर आहे काही टेन्शन नाही. आपण आता करूया गुड नाईट आणि व्हिडिओ डायग होतो आपण सकाळी. चला सुप्रभात म्हणले सुप्रभात. आताचे सकाळचे बरोबर 6:10 झाले आहेत. आता ऑलमोस्ट 30 मिनिटांमध्ये आपण पोहोचू सोलापूरला. जर्नी खूप चांगली होती. तर आता सर्व उठलेले आहेत आणि बसलेले आहेत. आईच्या सीटवर सर्व बसले आहेत. ताई सोहम बाबू मी आणि आई साईडला बसले इकडे. सीट कोणाची बसलंय कोण बसलंय कोण इकडे. अरे बायको त्याच्याच खाली उतरते. बाकी मस्त वाटत सकाळ सकाळ बाकी मस्त वाटतं बाहेर. तर फायनली 6:53 आपण सोलापूरला येऊन पोचलेलो आहोत. गाडी टायमावर 5-7 मिनटं लेट कळत आहे. आणि फायनली आपण सोलापूर स्टेशनवरून पोचलेलो आहोत. त्याबद्दल फर्स्ट टाईम इन सोलापूर हे तर तुम्हाला मी दाखवतो. आपलं सोलापूर स्टेशन असं काहीतरी दिसतं. आणि आपले आणि आपली जी गाडी आपली बुक केली होती ना त्याचे ड्रायव्हर काका आलेले आहेत. ते आपल्याला घेऊन झालेले आहेत. ड्रायव्हर काका बरं टायमावर पोचलेले आहेत टायमाच्या आधी ॲक्च्युली. अरे मस्त केलं रे पेंटिंग वगैरे खूप छान पेंटिंग केलं आहे. हे पेंटिंग मस्त केलं ना आम्ही बघितलं सही केलं आहे. बाहेर पडल्या पडल्या थंडी वाटली एकदम मस्तपैकी. मुंबईला जी गरमी याच्यापेक्षा थंडी खूप छान आहे इकडे. आपलं सोलापूर स्टेशन बाहेरून असं काय दिसतं आहे बघा. तर सर्वात अगोदर इकडे आपण जरा चहा पिऊ सकाळ सकाळी कारण की आपण आता अक्कलकोटला पोचायला ऑलमोस्ट आपलं एक तास बाकी आहे. तर मला वाटलं आपली सुमो आहे सुमोन आहे आपली इको आहे. आणि तुम्हाला मी एक गोष्ट नक्की सांगेन की क्विडच्या आधी आपल्याकडे इकोस होती विथ दिस कलर. याच कलरची आपली इको होती ती आपण 4 वर्ष मस्त वापरली. मग आपण गाडी चेंज केली आणि आपण तेव्हा क्विड घेतली. सही इको एक नंबर इको. वरती पण सामान काकाने मानलेलं आहे टेन्शन नाही. तर मंडळी बरोबर 7:10 झालेले आहेत आणि आपण आता निघालो आहोत. आपण आपल्या गाडीवर बसलेलो आहोत. तर हे आपले हे काका आहेत. अगं तुमचं नाव बोला काय बोला तुम्ही. श्रीशैल नागनाथ समाणे. तर हे काका आपल्याला पूर्णपणे अक्कलकोट म्हणा किंवा तुळजापूर म्हणा गांगणापूर म्हणा असं तुम्ही फिरवणार आहे आम्हाला. पंढरपूर नको तुम्हाला नाही आहे म्हणजे आम्ही हे सगळं तुम्ही सर्व. हा तुम्ही काय काय करता तुम्हीकडे. हे नरसोबाची वाडी कोल्हापूर महालक्ष्मी. अच्छा सर्व करता. सर्व करतो. सगळे तीर्थक्षेत्र जितके आहेत ना सगळ्या तीर्थक्षेत्र मी फिरवतो.
आमच्याकडे एसी क्लोजर आहे ओके आणि शेलेरो कार आहे शिफ्ट आहे आणि ही इको एक आहे अशा माझ्याकडे चार गाड्या आहेत मी स्वतः 23 वर्ष झालो हा बिझनेस माझा आहे माझ्याकडे माझ्याकडे जवळ जवळ 67,000 लोकांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ओहो अरे बापरे खूप जास्तच आहे आणि लगेच ताबडतोब गाडी पाहिजे म्हणणार असेल तर माझ्याकडे गाड्या मिळत नाहीत जेव्हा तुम्ही तिकीट काढता महिना 15 दिवस अगोदर असेल तरच माझ्या गाड्या मिळतात तेव्हाच बुकिंग केला करायला पाहिजे आणि आमच्या हा आम्ही अक्कलकोट लोकल आहे गाडी सांगा अगर न सांगा तुम्हाला काय अत्यावश्यक सेवा पाहिजे असेल तर पण आपण मदत करू शकतो अरे वा खूप छान तर मी आपल्या या काकांचं नाव टेलिफोन नंबर फ्लॅश तर करतोच आहे तर डिस्क्रिप्शन दिलं आहे तुम्हाला कधी अक्कलकोटला यायचं असेल तुम्हाला कधी सोलापूरला फिरायचं असेल कधी तुळजापूरला कुठेही फिरायचं असेल तर ते ह्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला ते सर्व दाखवतील बरोबर ओके थँक्यू सो मच थँक्यू तर पहिलं आपण तुला हॉटेलवर तर हॉटेलचं नाव आमू ताई काय सालुंके ना हां सालुंके रेसिडेंट आपलं हॉटेल आहे तिकडून काय ते अराउंड 1 तास तरी असेल ना डिस्टन्स हां 1 तास 1 तास तरी आहे मंडळी 7:50 झालेत आणि आता आपण अक्कलकोटच्या रस्त्याला आलेलो आहोत ओके इथून आपला लेफ्ट घ्यायचं आहे म्हणजे आपण ब्रिज वरून खाली यूटर्न मारून आपण मग इथून लेफ्ट घेतला आहे हा बघा इकडे चला स्ट्रेट तर मंडळी आपण जी कार हायर केली होती ना इको कार त्याचे चार्जेस किती झाले सांगा असं राहून गेलं होतं तर मी तुम्हाला सांगतो विथ डिस्टन्स आपण काय काय कवर केलं ते तर आपण फ्रायडेला सोलापूर टू अक्कलकोटला गेलो ते अराउंड काहीतरी 40 किलोमीटर आहे आणि त्या दिवशी आपण आल्यावर गेलो अक्कलकोट टू गाणगापूर ते काहीतरी अराउंड 75 किलोमीटर आहे आणि परत आलो म्हणजे 150 किलोमीटर पकडा येऊन जाऊन मग नेक्स्ट डे आपण अक्कलकोटमध्ये थोडंफार फिरलो ते काहीतरी 50 किलोमीटर पकडा आणि मग तिकडून आपण गेलो अक्कलकोट टू तुळजापूर ते काहीतरी आहे अराउंड 80 किलोमीटर आणि मग तुळजापूर टू सोलापूर ते अराउंड काहीतरी 45 किलोमीटर म्हणजे हे सर्व पकडून अप्रॉक्स 365-385 किलोमीटर होतात म्हणजे एवढे 400 किलोमीटर पकडा तुम्ही तर पूर्ण ह्या 2 दिवसाचे आपण कारसाठी पे केले 7,000 रुपीज इन्क्लुडिंग टोल वगैरे सर्व त्यांचाच होता आपण ते गाडीत बसलो आणि फिरलो आणि ही गाडी होती नॉन एसी जे काही जास्त पण असतील तसं तर आता बॅक टू व्हिडिओ तर मंडळी आपण इकडे आपल्याकडे स्टेडियम पोहोचलो आहोत आपलं स्टेशन नाव आहे सालुंके रेसिडेन्सी आणि इकडे डुकरं बघा केवढी आहेत अरे इकडे पण नाही ते बघा म्हणजे जसं आम्ही आत्ता कुठे आतमध्ये आलो ना तर कुत्रे खूपच कमी पण डुकरं खूप जास्त दिसतात पेपापिक सर्व पेपापिक आहे सर्व हे बघा सही आहे आणि इकडे सर्व आय थिंक सर्व रेसिडेन्स वगैरेच आहे रेसिडेन्स की हॉटेल वगैरे आहे आणि इकडूनच काहीतरी 5-10 मिनिटावर आपलं ते मंदिर आहे स्वामी समर्थांचं त्याच रस्त्याने इकडे सरळ हे रेसिडेन्सी असं काय दिसतंय बघा हे बघा कलर वगैरे आय थिंक नवीनच केलं असं वाटतं तरी छान रेसिडेन्सी आहे तर आत्ता ॲक्च्युअली रूम साफ करतात मग आपण रूममध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवीन रूम कशी आहेत ते आणि इकडे बघा तिकडे दिवाळी किल्ला पण बनवला आहे हा बघा सही आहे हे त्यांचं रिसेप्शन रूम वगैरे असेल काही की तिकडे राहतात ते राहतात म्हणजे जे ओनर तिकडे राहतात खाली आणि आपली रूम वरती आहे एक रूम झाली साफ आपली एक रूम आपण जरा तुम्हाला दाखवतो कशी आहे ती आपण आता वर आलो आहे तिकडे होतो आपण वरती आलो आहे तुम्हाला रूम दाखवतो तर ही आपली रूम आहे एक बेड आहे आणि इकडे आतमध्ये वॉशरूम आहे छोटीशी रूम आहे पण बघा रूम छोटीशी आहे पण पुरेशी आहे कारण आपल्या तिकडे झोपायचंच आहे बाकी आपण बाहेर जात ना त्यासाठी सही आहे एक बरं आहे कनेक्शन वगैरे इकडे आहे तिकडे कनेक्शन आहे तिकडे मग कनेक्शन टेन्शन नाही कारण आपल्याला आपले डिव्हाइसेस चार्ज करायला तर आपण ही एक आपली रूम घेतो आहे आणि एक रूम आपण तिकडची घेतो आहे रूम मोठी आहे ना तर मला वाटलं तो दरवाजा वॉशरूमचा आहे पण तो दरवाजा वॉशरूमचा नाही आहे तो दरवाजा असा आपण ओपन केला तर आपण इकडे बाहेर पडतो जिकडे आपली रूम आहे तिकडे आणि इकडे आणि तो एक कॉमन वॉशरूम आहे आय थिंक तो ह्यांच्यासाठी तो कॉमन वॉशरूम आहे बरं आपल्याला वॉशरूम आतमध्येच मिळालं आहे ही चांगली गोष्ट आहे त्यांचं 3 माळ्याचं आहे आपण ॲक्च्युली 1st फ्लोअरला आहे आता सेकंड फ्लोअर आपण रूम आहेत दाखवतो तुम्हाला तर तुम्हाला मी एक गोष्ट आधी सांगेन की इकडे आहे तुम्ही येत असाल ना
तर इकडे टॉवेल टूथपेस्ट आणि साबण स्वतःचं आणणं इकडे प्रोव्हाइड होत नाही त्यासाठी. हे आता आपण सेकंड फ्लोअरला आलो आहोत. इकडे पण सर्व सेमच आहेत, रूम्स वगैरे म्हणाल तर सेमच आहेत. हे बघा, हे आहे टॉप फ्लोअर. टॉप फ्लोअरला तुमची गच्ची आहे इकडे. हां, ही गच्ची यांची. हां, गच्ची मस्त मोठी आहे. वरती त्यांनी सोलार वगैरे लावलं आहे गरम पाण्यासाठी वगैरे. हे बघा, सही आहे, चांगलं आहे. हां हां, इथून सर्व व्ह्यू पाहायला मिळतं आपल्याला. अजून पण थंड आहे यार मस्तपैकी. आणि इकडे सर्व अशी बिल्डिंग बांधली आहेत आपल्या स्टेसाठी. ह्या साईडला आहे बघा. मंडळ तुम्हाला सांगतो मी आता आपला ही रूम कितीला पडली. ही रूम आपल्याला 1500 म्हणजे 1500 पर रूम पडलेली आहे. तर मंडळ आता व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. तर तुम्हाला या व्लॉगमध्ये तुम्हाला आपला ट्रॅव्हलिंग, मग आपण कुठची गाडी बुक केली होती, मग त्याच्यानंतर आपला हा स्टे तुम्हाला दाखवलेला आहे, या स्टेचं किती कॉस्टिंग तुम्हाला सांगितलेलं आहे, काय आपण एक्सप्लोर करून ते सर्व तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बाजूचा बेल दाबा, बेल तुम्ही ऑलवर क्लिक करा, तरच माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यावर पोहोचतील. माझ्या इंस्टाग्राम आय डी sandy_vinakas कनेक्ट व्हा. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थने आपण व्लॉग एंड करूया. ते भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा आणि हसत रहा. बाय.